नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूया लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या किंवा लाल भोपळ्याचे घारगे। चला तर मग पाहूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवे। इथे आपण 1/4 किलो भोपळा बारीक खिसणीने खिसून घेतला आहे, तसंच इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। इथे गव्हाचं पीठ आपण 3 वाटी घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे 4 चमचे, तसंच तांदळाचं पीठ आपण इथे 2 चमचे घेतलेलं आहे। आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे लाल तिखट 2 चमचे, त्याऐवजी तुम्ही लाल हिरव्या मिरचीचा ठेचा घेऊ शकता 1 चमचा, हळद 1/2 चमचा, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत 2 चमचे, चवीनुसार मीठ 1 चमचा, धनापूड 1 चमचा, जिरापूड आणि 1/2 चमचा इथे आपण ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला हातावर चुरगळून मग पिठामध्ये मिक्स करायचं आहे। तसेच आपल्याला इथे 1/2 वाटी पाणी घेतलं आहे आपण आणि 1 चमचा मोहनसाठी आणि तळण्यासाठी तेल। आपण खिसलेला लाल भोपळा एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हा मी खिसणीने खिसून मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घेतला होता, माझी खिसणी जाड असल्यामुळे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि जे आपण सगळे मसाले घेतले आहेत एक एक करून आपण ते सर्व ॲड करूया यामध्ये। हळद, हळद झाली की यामध्ये आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे। मी जसं तुम्हाला सांगितलं की लाल तिखटाच्या आधी 4-5 मिरच्या, लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। आता आपण यामध्ये जिरापूड, धनापूड ॲड करूया। ओवा थोडासा हातावर चुरगळून घ्यायचा आहे जेणेकरून पुऱ्यांना त्याची टेस्ट छान येईल, स्वाद उतरेल। आणि ही लसूणची पेस्ट आहे आणि हे तीळ आहे। तीळ भरपूर घातले की पुऱ्या किंवा घारगे खूप छान लागतात चवीला। चवीनुसार मीठ, आणि थोडंसं 1 चमचा आपण यामध्ये तेल ॲड करून घेऊया जेणेकरून आपल्या पुऱ्या छान मऊ होतील। आता आपण हे सर्व साहित्य भोपळ्यामध्ये छान मिक्स करूया त्या खिसामध्ये। आता आपण भोपळ्याच्या खिसामध्ये सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये आपण रवा घेतला आहे बारीक, तसंच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे, हे थोडं छान असं मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला यामध्ये शक्यतो पाणी टाकायची गडबड करायची नाही आहे। भोपळ्याला जे पाणी सुटेल त्यामध्ये बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आहे आणि मग लागेल तेवढं पाणी आपण घेणार आहे। तिथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आधी आपण भोपळ्याच्या पाण्याला जेवढं पाणी सुटू नये त्यामध्ये कणिक छान मळून घेऊया। भोपळ्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं असतं, भोपळा चांगलाच ओलसर असतो। तुम्ही पाहू शकता की कणिक किती छान त्यामध्ये मिक्स होतीये, ओलसर होतीये। आता आपल्याला ती थोडं थोडं करून पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे। इथे आपण 1/2 वाटीच पाणी घेतलं होतं। थोडं थोडं करून पीठ छान घट्टसर मळूया। तुम्ही पाहू शकता इथे आपलं पीठ घट्टसर छान मळून झालेलं आहे। 1/2 वाटी पाणी आपल्याला लागलं आहे 3 वाटी गव्हाच्या पिठासाठी। आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया सगळीकडून पिठाला आणि पीठ शक्यतो घट्ट मळण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपले घारगे छान फुलतील। आता इथे आपण छोटा लिंबा एवढा
पिठाचा गोळा घेतलेला आहे लाटण्याला आणि पोळपाटाला तसंच पिठाला छान तेल लावून घेतलेलं आहे. हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला. पुरी शक्यतो थोडी जाडसरच लाटायची आहे. तुम्ही पाहू शकता इतपत जाड मी पुरी लाटून घेतलेली आहे. तेल लावल्यामुळे ती अजिबात पोळपाटाला चिटकत नाही. आता इथे आपली कढई गरम झाली की नाही पाहूया. कढई छान तेल जे गरम झालेलं आहे. पुरी यामध्ये सोडून घेऊया आणि झाऱ्याने त्यावर थोडंसं तेल उडवायचं आहे जेणेकरून पुरी छान फुलली जाईल. अशा प्रकारे तेल उडवायचं आहे. तुम्ही पाहू शकता तेल उडवलं की पुरी छान फुलते. पुरीची बाजू टर्न करून घ्यायची आहे. पुरी दोन्ही बाजूनी छान लालसर रंगावर तळून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मी बाकीच्या पुऱ्या बनवून घेते आणि मग आपण सर्व करूया. इथे आपले लाल भोपळ्याचे तिखट गारगे किंवा लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार आहे. तुम्हाला एक पुरी मी मोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान फुललेली आहे आणि तेलकट अजिबात होत नाही. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता लाल भोपळ्याचे गारगे. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा. धन्यवाद.